तेव्हा मी अगदी स्पष्टपणे सांगतो त्या भाऊ विषयी माझ्या मनामध्ये कुठलाही राग नाही, असला तो फक्त आदरच आहे। आणखीन एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, या चाळी ही मैदान ही जाणारच आहे तुझ्या भाऊनी कितीही प्रयत्न केले तरी। आपल्याला आवडो किंवा न आवडो पण ही काळाची गरज म्हणा किंवा येऊ घातलेल्या काळातल्या प्रगतीचा भाग म्हणा, हे होणारच आहे। म्हणून सांगतोय बेटा, या मैदानाच्या बाबतीत तू फार इन्वॉल्व होऊ नकोस। मीना कुठे आहे? मीना कुठे आहे? मला नाही माहिती भाऊ, या बागूला विचारा। मला तुला सांगून गेली आहे ना ती बाहेर गावी गेली आहे, कधी येणार माहित नाही। भाऊ मी सांगते। सांगा। आता किती दिवस लपवून ठेवायचं तुमच्यापासून? मीना आपली टीम सोडून गेली आहे, तिने दुसरी टीम जॉईन केली आहे, यापुढे ती आपल्या इंद्रधनुच्या टीम मधून नाही खेळणार। इतके दिवस तुम्ही सगळ्या जणी माझ्याशी खोट बोलत होता, कारण कॅप्टनचं पहिलं काम असतं की टीम एकसंध ठेवा बांधण, चूक केली आणि त्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे। आजपासून तू या इंद्रधनु टीमची कर्णधार कॅप्टन नाहीयेस, आजपासून या टीमची कॅप्टन असणार आहे गुड्डी। तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या आणि शिवानीच्या कालच्या बोलण्याने गुंता सुटलाय? पूर्णपणे नाही पण बराचसा सुटलाय। असं काही नाही, एकमेकांपासून लपवाछपवी करणं बंद झालंय, पण एकमेकांबद्दल वाटणारा विरोध मात्र कायमच आहे। या सगळ्याबरोबर मला खूप आनंदही होतोय। माझ्या मुलीला कणा आहे ह्याचा, तिला स्वतःच मत आहे ह्याचा, लढण्याची ताकद तिच्यामध्ये आहे ह्याचा, बस आणि काय हवंय? शांतता। मला घरात शांतता हवी। तुम्ही दोघंही आपापल्या कामांसाठी कर्तव्यांसाठी झगडताय, तुम्हाला दोघांना पक्क माहितीये की तुम्हाला काय हवंय, पण माझं ध्येय माझं कर्तव्य हेच घर आहे आणि ह्या घरात मला शांतता हवी। ती मिळणार आहे की नाही कोणास ठाऊक। कबड्डीच्या बाबतीमध्ये आपण इमोशनल न झालेलंच बरं आहे, सध्या आपल्यासाठी खेळ जास्त महत्वाचा आहे, त्यासाठी गुड्डी कॅप्टन असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांचाच खूप फायद्याचं आहे। तरी सुद्धा मी नाही खेळणार, मी तर अजिबातच नाही खेळणार। मी खेळेन। पण कॅप्टन म्हणून नाही, और जो टीम का डिसीजन है ना वही मेरा भी। खरं सांगा सर, अभिजित देशमुख त्याचं रेकॉर्ड वाईट होतं तरी तुम्हाला त्याला टीम मधून काढता आलं नाही, त्याचा खूप राग आला असेल ना तुम्हाला? सुरुवातीला म्हणाल तर हो, पण आता खूप चांगला खेळतोय। म्हणजे आता हवाय तुम्हाला तो? असाच परफॉर्मन्स देत राहिला तर निश्चितच हवाय। मला नकोय तो आता। साहेब त्याचा रेकॉर्ड चांगला आहे। खराब करा, पण मला अभिजित उद्या कॅम्पच्या बाहेर हवाय। भाऊ हे राजकारण वगैरे मला खरंच कळत नाही, मला फक्त कबड्डी खेळायची। भाऊ मला तुमचं मार्गदर्शन हवंय। म्हणजे तुला टीम मध्ये घ्यायचा हा माझा निर्णय नाही, माझी विनंती आहे की तू टीम मध्ये यावंस। पण भाऊ त्या बाकीच्या पोरी हे मान्य करतील का? कुणाचा काय संबंध आहे? टीम मध्ये कोणी यायचं कोणी जायचं मी ठरवणार, डिसिजन माझा आहे। भाऊ तू खरंच बोलतोय, तुम्ही एक प्लेअर म्हणून मला ऍक्सेप्ट करताय, पण त्या मुली माझ्याकडे माझ्या वडिलांच्या नावासकटच बघतात। जयराज देशमुख हे तुझं नाव तुझ्या घरी गेल्यावर एका ग्राउंडवर आमच्या सोबत असताना भाऊ जगदाळे हे नाव तुझ्या बापाचं।